गोपीचंद पडळकरांच्या तालुक्यात आणि गावातही कमळ कोमात. तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभारणारी जागा म्हणजे कराडचा जेबी टॉवर. तुमच्या स्वप्नातल्या व्यवसायाला साकार करण्यासाठी कराडचे साईदत्त डेव्हलपर्स घेऊन येत आहेत जेपी टॉवर. झपाट्याने विस्तारणाऱ्या कराड शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, बँका आणि कमर्शियल ऑफिसेस साठी परिपूर्ण असलेली एकमेव जागा म्हणजे जेपी टॉवर. कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम, प्रशस्त पार्किंग, चारी बाजूनी आईस पैस मोकळी जागा, उत्कृष्ट दर्जाच्या 2 लिफ्ट, सर्व सोयींनी युक्त असलेली कमर्शियल परिपूर्ण इमारत. आत्ताच संपर्क साधा आणि घेऊ द्या तुमच्या व्यवसायाला उत्तुंग भरारी. आमचा पत्ता जेपी टॉवर, स्कीम नंबर 1, सीएस नंबर 434, भेदा चौकाजवळ, शनिवार पेठ, कराड. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या होम ग्राउंड असलेल्या अटपाडी तालुक्यात कमळ कोमात गेले आहे, तर पाकिट जोमात राहिला आहे. अटपाडी तालुक्यात तब्बल 9,500 मतांचे मताधिक्य विशाल पाटलांना मिळालं आहे. खानापूर अटपाडी मतदारसंघात भाजपचे उमेदवार संजय पाटलांना 75,000 मते पडली आहेत, तर विशाल पाटलांना 92,000 मते पडली आहेत. विशाल पाटलांनी आटपाडी तालुक्यात संजय पाटलांना मात देत तब्बल 9,500 मताधिक्य घेतलं आहे. विशेष म्हणजे गोपीचंद पडळकर यांच्या गावातच विशाल पाटलांना मताधिक्य मिळालं आहे. सांगलीच्या सभेत आमचं सगळं मिटलं आहे, कुणी वेगळा विचार करू नका, संजय पाटलांना मोठ्या बहुमताने निवडून द्या असे आवाहन करत प्रामाणिकपणे संजय पाटलांचे काम करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना त्यांच्याच गावात संजय पाटलांना लीड देता आलेलं नाही. गेली 10 ते 15 वर्ष झरेगावची ग्रामपंचायत ताब्यात असलेल्या गोपीचंद पडळकरांना झरेगावातून संजय पाटलांना मताधिक्य देता आलेलं नाही. झरेगावात संजय पाटलांना 406 मते पडली आहेत, तर विशाल पाटलांना 625 मते पडली आहेत. या गावातून विशाल पाटलांनी 219 मतांचं मताधिक्य घेतलं आहे. एकेकाळी गोपीचंद पडळकरांचे कट्टर समर्थक असलेल्या व सध्या तेवढेच कट्टर विरोधक असलेल्या बंडू कातुरे यांनी झरेगावात पूर्ण ताकदपणाला लावत विशाल पाटलांचं काम केलं. झरे ग्रामपंचायत निवडणुकीत संजय पाटील बंडू कातुरे यांच्या विरोधात पडळकरांच्या पॅनलच्या प्रचाराला आले होते. बंडू कातुरे यांनी एकाकी झुंज देत ग्रामपंचायत निवडणुकीतही पडळकरांच्या पॅनलला विजयासाठी झगडायला लावलं होतं. संजय पाटलांनी विरोधात केलेल्या प्रचाराचे उट्टे गाळत बंडू कातुरे यांनी झरेगावातून विशाल पाटलांना 206 मतांचं मताधिक्य दिलं आहे. भाजपचे आमदार असलेल्या गोपीचंद पडळकरांच्या तालुक्यात आणि गावात कमळ कोमात गेले आहे, तर पाकिट जोमात राहिलं आहे.